आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे बीटाचे पराठे कसे बनवायचे। सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बीटामध्ये मोठ्या प्रमाणात आयन, कॅल्शियम, फॉस्फरस, विटॅमिन सी असते, जे की आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे। बीट खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाणही वाढतं। अगदी छान मस्त सॉफ्ट असे माझे पराठे झालेले आहेत। लहान मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठीच अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। नमस्कार, मी वैशाली, स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सोबतच असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा। यामुळे काय होईल की जेव्हा मी माझे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी ते तुम्हाला मिळेल। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल्स किचनला सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या स्वादिष्ट रेसिपीला सुरुवात करूया। बीटाचे पराठे बनवण्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराचं बीट किसून घेतलेलं आहे, तुम्ही हवे तर ते चिरूनही घेऊ शकता। यानंतर इथं मी 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालून मी इथं बीट व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। हिरवी मिरची, आलं, लसूणही वाटलेलं आहे। इकडे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये हे वाटलेलं बीट आपण घालून घ्यायचंय। यानंतर याच्यात हिरवी मिरची, लसूण, आलं बारीक वाटलेलं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, यानंतर इथे 1 चमचाभर ओवा मी हातावर अशा पद्धतीनं चुरून घालत आहे, यामुळे छान फ्लेवर येतो। 1/2 चमचा हळद, 1 चमचाभर पांढरे तीळ, तिळामुळे छान खमंगपणा येतो पराठ्यांना। चवीनुसार मीठ टाकायचंय। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीनं। पीठ मळताना फारसं पाणी लागत नाही कारण आपण बीट पाणी घालून वाटलेलं आहे। आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचाय। आपण चपातीला ज्या पद्धतीनं कणिक भिजवतो तशीच इथं भिजवायची आहे। आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याचा मी छान घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। छान मळून मळून घ्यायचंय, याच्यामुळे काय होतं की पराठे छान सॉफ्ट होतात। यानंतर इथं तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी 1 पळी तेल घालून घेत आहे आणि या तेलात पुन्हा आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय, अगदी छान मऊसूत असं करून घ्यायचंय। तुम्ही आधी तेल टाकलं तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने मी हे छान एकसारखं असं मळून घेत आहे। इथं छान असं माझं पीठ भिजवून तयार झालेलं आहे, बघू शकता। झाकण ठेवून आपण हे 1-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचंय। 15 ते 20 मिनिटं आपली कणिक छान भिजलेली आहे। आता आपण पराठे करायला घेणार आहोत। चपातीच्या आकाराचा उंडा मी या पिठातून काढून घेत आहे। हातावर अशा पद्धतीने याचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे। सुक्या पिठात बुडवून व्यवस्थित हा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने। अशा पद्धतीने मी एकसारखा असा लाटून घेणार आहे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पराठे बनवू शकता। पलटून पलटून दोन्ही बाजूने मी व्यवस्थित हा एकसारखा लाटून घेत आहे, बघू शकता। इथं छान एकसारखा असा माझा पराठा लाटून झालेला आहे, छान पातळ असा मी लाटलेला आहे, बघू शकता। गॅसवर तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी हा तव्यामध्ये टाकून घेत आहे। चपाती सारखे याला फोडफोड उठले की आपण हा पलटी करून घ्यायचा आहे।
त्यानंतर याला मी वरून तूप लावून घेत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तेल किंवा बटर काही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार, पण तुपामुळे कुठल्याही पराठ्यांना फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे मी पराठ्यांसाठी तूपच वापरते। पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप लावून हा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आलटून पलटून मी व्यवस्थित असा हा भाजून घेतलेला आहे। रंगही खूप सुरेख आलाय बघू शकता। काढून घ्यायचा आहे। याच पद्धतीने मी उरलेले सगळे पराठे बनवून घेणार आहे। इथं माझे सगळे पराठे बनवून तयार आहेत, अगदी सॉफ्ट खमंग आणि लुसलुशीत असे झालेले आहेत। अशा पद्धतीनं हे हेल्दी असे बिटाचे पराठे नक्की बनवून बघा। फक्त हेल्दीच नाही तर ते चवीलाही खूप भन्नाट लागतात। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।